पीक विमा योजना सध्या चांगली चर्चेत आहे आणि याचं कारण म्हणजे शासनाने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असताना अर्जासाठी शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेण्याच्या तक्रारी येत आहेत. हा विषय सध्या माध्यमांमध्येही चांगलाच गाजत आहे, त्यामुळे कृषी आयुक्तालयाने कारवाईची तंबी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनी 1 रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ नये आणि जर जास्त पैशांची मागणी होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात येत आहेत. आता राज्यभरात सध्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी सुरू आहेत. शासन वारंवार शेतकऱ्यांकडून विमा अर्जासाठी केवळ 1 रुपया घ्यावा असे सांगत आहे. मात्र सीएससी केंद्र संचालक अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी 100 ते 200 रुपये घेत असल्याचे शेतकरी सांगतायत. माध्यमांनी आता हा मुद्दा चांगलाच उचलून धरलाय, त्यामुळे आता कृषी आयुक्तालयानेही हा मुद्दा गांभीर्याने घेत सीएससी केंद्रांना कारवाईचा इशारा देत शेतकऱ्यांना असे प्रकार आढळत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कृषी आयुक्तालयाने असंही म्हटलं आहे की राज्यात काही ठिकाणी काही सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज रुपये 1 पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल. सरकारने पीक विमा योजनेचा विस्तार वाढावा यासाठी मागील वर्षापासून महत्वाचा निर्णय घेतला. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 1 रुपया विमा हप्ता भरू नये सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 घेतला. गेल्या वर्षी खरीप 2023 राज्यातील विक्रमी 1,70,00,000 विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला. आता चालू खरीप हंगामात म्हणजेच 2024 30 जून 40,00,000 विमा अर्ज नोंद झाले आहे. ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.